कोणी वापरला पैसा कोणाच्या प परवानगीने वापरला विदाउट टेंडर पैसे वापरले का व्हेंटिलेटर कितीला खरेदी केली रेमडेसिवीर तुम्ही कितीला खरेदी केली पीपी के तुम्ही कितीला खरेदी केले पी खरे के फुकट वाटले ठीक आहे पण फुकट वाटले ते तुमच्या घरच्या पैसे नाही ज्यांच्याकडनं पैसे घेतलेस त्यांच्या पैसे त्यांना तुम्ही ते दिलेले काय उपकार केले नव्हते आपल्यावरती पण परिस्थिती एवढी भयानक होती की पर भया मास्क मिळत नव्हते एकतर कोविडवरती औषध अजूनही आलेलं नाहीये त्याच्यानंतर एक दोन वर्षांत लस आली कर म्हणजे फडणवीस म्हणतात लस सुद्धा मोदीजीनी बनवली <laughs> लस सुद्धा मोदीजीनी बनवली आता समोर बोलायचं काय म्हणजे बोलण्यासाठी समोरच्या माणसाला काहीतरी समजलं पाहिजे तर आपण त्याशी बोलू शकतो पण जर तो असं बोलत असेल की ज्याच्यावरती आपण निशब्द होतो बोलू तरी काही शकतो आपण मी आज कालपासून इकडे विदर्भात फिरायला लागल्यानंतर दुसरे त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे त्यांनी माझ्यावरती टीका केली आता मला सगळ्यांनी विचारलं तुम्ही त्याच्यावरती काय बोलणार म्हटलं तुम्ही जसं मी सामना पिक्चरमधलं एक ते गाण्याच्या ओळी सांगितले ना कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे आणि खरंच पुढची ओळ भयानक आहे कोण मेले कोणासाठी रक्त ओकून हो म्हणजे अक्षरशः ज्यांनी बलिदान केलं काय केलं हा एक भाग आणि तसंच एक दोन चार दिवसापूर्वी आत्ताच्या पिढीला माहिती नाही चल पण मुद्दामून युट्यूबवर बघा दोन्ही सिनेमे बघा सिंहासन सुद्धा बघा आणि भाजपच्या प्रदेश प्रदेशाध्यक्षाची जी स्थिती आहे ती त्याच्यामध्ये एका वाक्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा संघर्ष आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री बसले त्याला उतरवायचं आणि सगळे एकत्र येतात पण प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हायचंय होणार कसा मग गिरीश महाजन बोलतात तसं दोन मुख्यमंत्री पाच उपमुख्यमंत्री तीन मुख्यमंत्री दहा उपमुख्यमंत्री पण त्याच्यामध्ये ते प्रदेशाध्यक्ष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मी बोलतो त्यांच्याबद्दल तर त्याच्यात विचारतात त्या प्रदेशाध्यक्षाला ते निळू फुले पत्रकार दाखवलेत दिगू आणि ते ते प्रदेशाध्यक्षाबरोबर गाडीत बसलेत आणि बोलतात काय चाललंय कसं चाललंय तुम्ही काय करताय वगैरे झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणजे काय असतं शिर्डीच्या शेपट्यासारखं असतं म्हणे